पल्याडाईचा डोंगर, नदीच्या पल्याडाईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला। घर गाड्याला आई हे एकच चाक। आईने काबाड कष्ट करायचं आणि संसार असा गाडा एकटीने ओढायचा। अशा परिस्थितीशी झगडत सारे गमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर आलेल्या गौरी अलका पगारेने यंदाच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलंय। गौरीचा हा प्रवास थक्क करणार आहे। पतीने साथ सोडल्यानंतर गौरीच्या आईने आपलं माहेर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मण गावात आसरा घेतला। लेक गाणं गाते म्हणून या मायमाऊलीची इथेही छळवणूकच झाली। इथे गाणं म्हणून पुढे काय तमाशात गाणार का असं म्हणून या मायलेकींना हिनवण्यात आलं। पण अलका मागे हटल्या नाहीत। आपली पोर उत्तम गाते, पुढे ती आपलं नाव काढेल या विश्वासासह त्यांनी गौरीला गायनाचा छंद जोपासण्याची संधी दिली। आईचा हाच विश्वास गौरीला सारे गमपच्या मंचापर्यंत घेऊन आला। आज गौरी या स्पर्धेची विनर ठरलीये ती आईने दाखवलेल्या याच विश्वासामुळे। कोणत्याही मार्गदर्शनाखेरीज गौरी अलका पगारे हिने केवळ आपल्यातील नैसर्गिक गुणवत्तेच्या जोरावर खडतर परिस्थितीतही मिळवलेलं यश नक्कीच वाखाणण्याजोगं आहे। गौरीला आणि तिच्या माय माऊलीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। नदीच्या पल्याडाईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, गेलं लाटी भंडार दूर लटून रे अंधार, अल दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार, ये लल्लाटी भंडार दूर लटून दे अंधार, अल दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार। आहा आहा मस्त।